हॅलो, नमस्कार सर्वांना. माझे नाव दीपक खरात. आज मी तुम्हाला जॉब नोटिफिकेशनबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहोत. तर भारत इलेक्ट्रॉनिक्स अ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इंटरप्राइज अंडर द मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स याची काय एक ॲडवर्टाईज आलेली आहे. तर ही ॲडवर्टाईज कशाबद्दल आहे, तर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड काय अ नवरत्न कंपनी अँड इंडियाज प्रीमियर प्रोफेशनल इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अंडर मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स. या ठिकाणी काय लागतं, अ पर्सनल म्हणजे ही वॅकन्सी ही कशी आहे, ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस फॉर हैदराबाद युनिट. कोणत्या युनिटसाठी, तर हैदराबाद. आता या ठिकाणी रिक्वायरमेंट कोणकोणती आहे तुमचं, तर या ठिकाणी रिक्वायरमेंट आहे बाबा, पहिले सिरियल नंबर, पोस्ट कोड, नंबर ऑफ पोस्ट किती आहे, रिझर्वेशन काय आहे, अप्पर लिमिट काय आहे ॲज ऑन डेट 1/8/2021 आणि मिनिमम पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स ॲज ऑन 1/8/2021. म्हणजे मिनिमम पोस्ट क्वालिफिकेशन आणि त्याचं एक्सपिरियन्स किती पाहिजेत 1/8/2021. तर पहिलं काय, आता प्रोजेक्ट इंजिनियर, तर त्याला क्वालिफिकेशन काय आहे, इलेक्ट्रॉनिक्स असला पाहिजेत, बरोबर. आणि पोस्ट कोड काय आहे, PEL. दुसरा आहे प्रोजेक्ट इंजिनियर कशासाठी, तर मेकॅनिकलसाठी. याची एज लिमिट किती आहे, 28, आणि किती एक्सपिरियन्स पाहिजे, 2 वर्षाचा. नंतर आहे प्रोजेक्ट इंजिनियर कोणता, कम्प्युटर सायन्ससाठी. नंतर प्रोजेक्ट ऑफिसर कशाचा, तर ह्युमन रिसोर्सेस. आता या ठिकाणी काय, द अप्पर एज लिमिट विल बी रिलॅक्सेबल फॉर SC/ST कॅन्डिडेट बाय 5 इयर्स अँड फॉर OBC कॅन्डिडेट बाय 3 इयर्स, बरोबर. तर या ठिकाणी काय दिले, रिलॅक्सेशनचं एज बी दिले काय काय नाही, बरोबर. आता नंबर ऑफ पोस्ट मे बी व्हॅरी ॲट द टाईम ऑफ फायनल सिलेक्शन बेस ऑन द रिक्वायरमेंट. म्हणजे काय, पोस्ट कमी किंवा जास्त होऊ शकतात. आता दुसरी, टर्म्स ऑफ एंगेजमेंट अँड रिम्युनरेशन. हा जॉब कसा आहे, हा कॉन्ट्रॅक्ट बेसिस आहे. आता याची टर्म्स अँड कंडिशन काय, तर ॲज अ प्रोजेक्ट इंजिनियर, आता प्रोजेक्ट इंजिनियर फर्स्ट विल बी एंगेज इनिशियली फॉर अ पिरियड ऑफ 2 इयर्स विच मे बी एक्सटेंडेड अप टू मॅक्सिमम 4 इयर्स. कितीसाठी आहे, 2 वर्षासाठी, पण वाढू किती शकते, तर 4 वर्षापर्यंत, बरोबर. बेस्ड ऑन द रिक्वायरमेंट अँड इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स, त्याची रिक्वायरमेंट काय आहे आणि परफॉर्मन्स काय आहे त्याच्यावर. आता कॅन्डिडेट पेमेंट काय असणार आहे, पहिल्या वर्षी असणारे 35,000, दुसऱ्या वर्षी असणारे 40,000, तिसऱ्या वर्षी असणारे 45,000 आणि चौथ्या वर्षी 50,000 पर मंथ, बरोबर. आता दुसरी फॅसिलिटी काय आहे, इन ॲडिशन टू द रिम्युनरेशन इंडिकेटेड अबव, अ कन्सॉलिडेटेड अमाऊंट ऑफ ₹10,000 पर इयर विल बी पेड टुवर्ड द एक्सपेन्सेस लाईक मेडिकल इन्शुरन्स प्रीमियम, बरोबर. या गोष्टीसाठी बी काय देईल, त्या ठिकाणी ॲडिशन हे दिले. आता याला मेन म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे. जर आता पहिल्या पोस्टसाठी, दॅट इज अ प्रोजेक्ट इंजिनियर इलेक्ट्रॉनिक्स, तर याला क्वालिफिकेशन काय पाहिजे, BE, BTEC, BSc इंजिनिअरिंग इन इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, ENT अँड टेलिकम्युनिकेशन. दुसरं आहे प्रोजेक्ट इंजिनियर कशाचा, मेकॅनिकलसाठी. तर याच्यासाठी डिग्री काय पाहिजे, BE, BTEC, BSc इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग. तिसरं आहे प्रोजेक्ट इंजिनियर फर्स्ट तर कम्प्युटर सायन्स, तर यासाठी काय पाहिजे, BE, BTEC, BSc इंजिनिअरिंग कम्प्युटर सायन्स. चौथा आहे प्रोजेक्ट ऑफिसर ह्युमन रिसोर्सेस, याला काय पाहिजे, MA, MBA, MSW, MHRM, MA विथ द स्पेशलिझम इन ह्युमन रिसोर्स. आता याच्यात काय डबल कंडिशन, कॅन्डिडेट शूड हॅव ऑब्टेन फर्स्ट क्लास इन द इंडिकेटेड क्वालिफिकेशन फॉर जनरल OBC अँड EWS कॅन्डिडेट. आता फर्स्ट क्लास पाहिजेत, बरोबर, ग्रॅज्युएशनमध्ये, आणि पास क्लास फॉर SC/ST/PWD कॅन्डिडेट. आता या ठिकाणी जर कॅन्डिडेटना पार्ट टाइम कोर्स करेल असेल, तर ते या ठिकाणी एलिजिबल आहे का, तर नाही. आणि कॅन्डिडेट हॅविंग इंडिकेटेड क्वालिफिकेशन विथ अदर स्पेशलायझेशन विल नॉट बी कन्सिडर. म्हणजे जे वर्ष देईल काय, मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स, त्याच्या व्यतिरिक्त जर कोणते फील्डचे विद्यार्थी असाल तर ते या ठिकाणी एलिजिबल नाही आहे, बरोबर. आता एक्सपिरियन्स किती पाहिजेत या ठिकाणी, कधीपर्यंत, हॅज ऑन डेट 1/8/2021 किती एक्सपिरियन्स पाहिजेत, तर अ मिनिमम 2 इयर्स ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन रिलिव्हंट इंडस्ट्री एक्सपिरियन्स इज मॅन्डेटरी टू अप्लाय फॉर द पोस्ट ऑफ प्रोजेक्ट इंजिनियर प्रोजेक्ट ऑफिसर. म्हणजे एक्सपिरियन्स कशाचं पाहिजेत, 2 इयर्सचा, कोणता पण इंडस्ट्रीज. जर याच्यापैकी जर कोणता एक्सपिरियन्स असेल तर तो त्याला काउंट होणार नाही. जसं ॲकॅडमिक, टीचिंग एक्सपिरियन्स, रिसर्च वर्क विल नॉट बी कन्सिडर.
सेकंड 1 ईयर कंप्लीटेड अप्रेंटिसिप ट्रेनिंग विल बी कन्सिडर ॲज अ एक्सपिरियन्स. आता ज्याचा 1 वर्ष होईल आहे अप्रेंटिसिपमध्ये तर त्याला ह्या एक्सपिरियन्स काय होणार आहे, काउंट होणार आहे. आता कट ऑफ डेट फॉर डिसाइडिंग द मॅक्सिमम परमिसिबल एक्सपिरियन्स पोस्ट क्वालिफिकेशन शाल बी, ते आता मी वर एक्सप्लेन केलं बरोबर. आता कॅन्डिडेट विथ एक्सपिरियन्स इन एनी ऑफ द फॉलोइंग एरियाज विल बी प्रेफर. आता एक्सपिरियन्स कशात पाहिजेत, तर प्रोजेक्ट इंजिनियर फर्स्ट इलेक्ट्रॉनिक्ससाठी काय एक्सपर्ट पाहिजेत, तर नॉलेज अँड वर्किंग एक्सपिरियन्स इन RF अँड मायक्रोवेव्ह सब सिस्टीम्स ऑर रडार्स कम्युनिकेशन सिस्टीम सिग्नल प्रोसेसिंग एरियाज. म्हणजे या ठिकाणी तुमची इलिजिबिलिटी प्रोजेक्ट इलेक्ट्रॉनिक्ससाठी कशावर एक्सपिरियन्स पाहिजेत, तर या ठिकाणी तुम्हाला माहिती दिलेली आहे. दुसरं आहे प्रोजेक्ट इंजिनियर फॉर मेकॅनिकल. आता प्रोजेक्ट इंजिनियर फॉर मेकॅनिकलसाठी काय पाहिजेत, तर या ठिकाणी कंडिशन देईल कोणकोणता एक्सपिरियन्स पाहिजे तुम्हाला त्या 2 वर्षाच्या कालावधीत. हँड्स ऑन एक्सपिरियन्स इन मेकॅनिकल डिझायनिंग, 3D मॉडलिंग, जनरेशन ऑफ इंजिनिअरिंग ड्रॉईंग, प्रोजेक्ट डॉक्युमेंट्स, प्रोडक्शन डॉक्युमेंट्स एक्सेट्रा युझिंग ॲटोकॅड अँड सॉलिड वर्क सॉफ्टवेअर बरोबर. तर या ठिकाणी याचे पॉईंट दिले कोणते तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजेत. तसंच प्रोजेक्ट इंजिनियरसाठी बी कम्प्युटर सायन्ससाठी बी काय पाहिजेत, तर वर्किंग एक्सपिरियन्स इन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इन C++ जावा QT विथ द सॉकेट प्रोग्रामिंग बरोबर. या ठिकाणी याचं कम्प्युटरचे रिलेजिबिलिटी दिले. नंतर प्रोजेक्ट ऑफिसर ह्युमन रिसोर्सेससाठी काय पाहिजेत, कोणते नॉलेज पाहिजे तुम्हाला, तर या ठिकाणी ते तुम्हाला डिटेल दिले. आता रजिस्ट्रेशन अँड ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रोसेस. आता याला तुम्ही अप्लाय कसा करसान, तर अप्लाय करण्यासाठी काय प्रोसिजर आहे, इंटरेस्टेड जो कॅन्डिडेट आहे त्यांना काय करायचं, ऑनलाईन म्हणजे या वेबसाईटवर जायचं बरोबर. आणि ह्या वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी काय करा, त्याचा फॉर्म ओपन होतो आणि तो फॉर्म भरायचा. कधीपर्यंत डेट आहे, 21/7/2021 पासून तर 4/8/2021 पर्यंत बरोबर. आता कम्प्लीट फॉर्म भरायचा, जर इनकम्प्लीट फॉर्म असेल तर तो तुमचा काय होणार नाही, अक्सेप्ट होणार नाही बरोबर. आता या ठिकाणी दिले काय, द कॅन्डिडेट हॅव टू फिल ऑल द डिटेल्स रिक्वायर इन सेपरेट टॅब्स. अपॉन फिलिंग ऑफ ऑल द डिटेल्स प्लीज व्हेरीफाय द डेटा एंटर अँड क्लिक द ऑन सबमिट. म्हणजे या ठिकाणी प्रोसिजर दिले आहे तुम्हाला कसं भरायचं. आता ॲप्लिकेशन फी काय, प्रोजेक्ट इंजिनियर प्रोजेक्ट ऑपरेटर तर त्यासाठी काय आहे, 500 रुपये बरोबर. तर या ठिकाणी तुम्हाला ते बी भरावं लागेल. ती मी मोड कशी आहे, तुम्ही एक काय करू, द ॲप्लिकेशन फी शुड बी रिमिटेड थ्रू द SBI कलेक्ट थ्रू ऑनलाईन मोड अँड थ्रू SBI ब्रांच. तुम्ही काय करू शकता, त्याला ऑनलाईन पेमेंट करू शकता किंवा SBI ब्रांचमध्ये बी करू शकतात. कॅन्डिडेट आर रिक्वेस्टेड टू रीड द इन्स्ट्रक्शन अँड स्क्रीन शॉट फॉर मेकिंग द पेमेंट. तर पेमेंट करताना तिथं काय करायचं, केअरफुल्ली लक्ष द्यायचं आणि पेमेंट व्यवस्थित करायचं. आणि एकदा फी तुम्ही पेड केली तर ती काय, नॉन रिफंडेड आहे बरोबर. आता सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, तर या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेसचा क्रायटेरिया दिले काय, ॲग्रिगेट मार्क्स सेक्युअर इन BE, BTEC, BSc 4 इयर किती, 75% मार्क्स और 75 मार्क्स. दुसरा आहे रिलिव्हंट पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स, त्याला किती मार्क आहे, 10 मार्क्स आहे. आणि इंटरव्ह्यूसाठी किती मार्क आहे, तर 15 मार्क आहे. तर टोटल असे किती आहे, 100 मार्क आहे बरोबर. आता या ठिकाणी काय काय प्रोसिजर आहे, पर्सेंटेज तुमचे म्हणजे फायनल इयरमध्ये किती पर्सेंटेज आहे. नंतर पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्सला किती मार्क आहे, तर 10 मार्क आहे. आणि इंटरव्ह्यूला किती मार्क आहे, तर 15 मार्क आहे. आता एवढ्या या ठिकाणी सध्या व्हिडिओ बेस आहे, पण त्यावेळेची सिच्युएशन काय असती ते तुम्हाला त्या ठिकाणी कळन बरोबर. इन केस एनी युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट फॉलो इव्हॅल्युएशन सिस्टीम ऑफ CGPA, कोण युनिव्हर्सिटी जर CGPA DGPA OGPA असन, तर त्यासाठी काय असतं, लेटर ग्रेड अँड द कॅन्डिडेट वेअर इज ॲप्लिकेबल, इट इज मॅन्डेटरी फॉर द कॅन्डिडेट टू सबमिट पर्सेंटेज कॉन्वर्जन सर्टिफिकेट इश्यू बाय द युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन अँड अलो क्लास विथ द ॲप्लिकेशन्स. म्हणजे जर कोणाचे मार्कशीटवर CGPA DGPA असन OGPA असन, तर त्याला काय करावं लागतं, इक्विवॅलंट सर्टिफिकेट सबमिट करावं लागतं. ओके, तर द कॅन्डिडेट विल बी शॉर्टलिस्टेड इन ऑर्डर ऑफ मेरिट बेस ऑन देअर ॲव्हरेज मार्क्स ऑब्टेन इन द डिग्री इन रिक्वायर क्वालिफिकेशन अँड द नंबर ऑफ इयर्स ऑफ रिलिव्हंट एक्सपिरियन्स हॅज इंडिकेटेड हिअर इन अबोव. म्हणजे जे कॅन्डिडेट आहे ते कशावर शॉर्टलिस्ट होईल, तर फायनल इयरचे मार्क डबल किती एक्सपिरियन्स आहे या गोष्टीवर ते काय होणार आहे, त्या ठिकाणी शॉर्टलिस्टेड होणार आहे. अँड द नेम ऑफ कॅन्डिडेट शॉर्टलिस्टेड फॉर इंटरव्ह्यू विल बी अवेलेबल मीन BL वेबसाईट. जे शॉर्टलिस्ट होईल ते कुठे अवेलेबल आहे, तर त्याचे लिस्ट तुम्हाला BL वेबसाईटवर भेटेल. आणि द कॅन्डिडेट हू हॅव बीन शॉर्टलिस्टेड फॉर द इंटरव्ह्यू विल रिसिव्ह इंटरव्ह्यू कॉल ओनली ईमेल. जो कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट झाला त्याला काय होईल, फक्त ईमेलद्वारे कळवण्यात येईल.
आणि इंटरव्ह्यू विल बी थ्रू व्हिडिओ बेस अँड सेपरेट इन्स्ट्रक्शन फॉर इंटरव्ह्यू विल बी प्रोव्हाइडेड इंटरव्ह्यू कॉल लेटर टू द शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट. म्हणजे जो इंटरव्ह्यू तुमचा व्हिडिओ बेस होणार आहे तर कसं होणार आहे ते तुम्हाला काय करायला लागेल, कारण त्या ठिकाणी कॉल लेटरवर मेन्शन केलेलं राहील. अँड द रिझल्ट ऑफ फायनल सिलेक्शन विल बी मेड अवेलेबल ऑन बेल वेबसाईट, PEL बेल वेबसाईट प्रोव्हाइडेड विल बी इश्यू टू सिलेक्टेड कॅन्डिडेट बाय. म्हणजे जे प्रोविजनल तुमचं सिलेक्शन झालं तर त्याचं बी काय येईल, तुम्हाला ईमेल होईल. आता जनरल कंडिशन काय, ओनली इंडियन नेशन नीड टू अप्लाय. जे इंडियन मीन सिटीजन ऑफ इंडिया ते काय करू शकते, याला अप्लाय करू शकतात. कॅन्डिडेट कॅड अप्लाय ओनली वन पोस्ट इन वन ॲप्लिकेशन. एका ॲप्लिकेशनमध्ये कॅन्डिडेट काय करू शकतो, एकच पोस्ट अप्लाय करू शकतो. आणि जे कॅन्डिडेट गव्हर्नमेंट एम्प्लॉय क्वाशी गव्हर्नमेंट आहे आणि पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहे तर त्याला काय करावं लागेल, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट जेव्हा ते इंटरव्ह्यूला जाईल तेव्हा काय करावं लागतं, त्या ठिकाणी घेऊन यावं लागते. नंतर द नंबर ऑफ पोस्ट आता हे पोस्ट काय होऊ शकते, व्हॅरी होऊ शकतात. तर अशा प्रकारे याच्यावर काय आहे, या ठिकाणी वॅकन्सी निघलेला आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिस. कोणते कशावर, तर भेल भारत इलेक्ट्रॉनिक्स ओके. तर याची डेट काय ॲडवर्टाईज अप्लाय करण्याची ते बी तुम्हाला मॅट एकनी सांगितलेली आहे. आता ह्या डिटेल या वेबसाईटवर जर गेले तुम्हाला तर तिथं करिअर्स सेक्शनमध्ये याच्याबद्दल तुम्हाला डिटेल माहिती मिळेल. ओके, स्टे होम स्टे सेफ. ज्यांनी बी माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा, कारण याच्यानंतर तुम्हाला जॉब नोटिफिकेशन माझ्या चॅनलवर येत राहील. आणि अजून स्पर्धा परीक्षा प्रिपेअर करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी बी मी काय करत आहे, नवीन नवीन व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करत आहे. ठीक आहे, थँक्यू, स्टे होम स्टे सेफ.